नमस्कार मैत्रिणीं मी खुशी तुम्हाला सर्वांचं स्वागत करते खुशी फॅशन पॉईंटमध्ये मा मागचा जो आपण अप केलेला आहे थर्टी नुसार शोल्डर आर्म होल यांची मापे आणि त्यांचा चार्ट तर त्याला तुम्ही खूप छान भरभरून बर असा प्रतिसाद दिला खूप छान छान अशा कमेंट्स आलेल्या आहेत त्याचबरोबर माझ्या एका मैत्रिणीला प्रश्न पडलेला आहे की पुढच्या गळ्याचं काय तर म्हणून म्हटलं जे मी आता पुढे व्हिडिओ अपलोड करणार आहे चार्ट आणि सर्व साईजचे करणार आहे तर त्याआधी त्यांची ही क्वेरीज क्लिअर करते म्हणजे तो त्यांचा डाउट क्लिअर झाला म्हणजे पुढचे व्हिडिओ त्यांना समजणं सोपं जाईल हे बघा इथे एक गोष्ट लक्षात घ्या शोल्डर आणि आर्मोलचं माप जे आहे ते फक्त मागील गळ्यानुसार बदलतं पुढील गळ्याचा शोल्डर आणि आर्महोलच्या मापावर कुठलाही फरक पडत नाही समजा मागील गळा हा चार इंचाचा असेल एखाद्या ब्लाऊजमध्ये तर त्या ब्लाऊजचा पुढचा गळा हा पाच इंचा असू शकतो साडेपाचचा असू शकतो किंवा सहा इंचाचा पण असू शकतो म्हणजे तो आवडीनुसार तुम्ही घेऊ शकतात तुम्हाला आठवत असेल आपल्या ज्या आजी होत्या त्यांचा मागील गळा हा खूप कमी असायचा परंतु पुढचा गळा मात्र पाच किंवा साडेपाच इंचा असायचा म्हणजे सेम ड्राफ्टिंग हे त्याच ब्लाउजचं आहे असं तुम्ही समजा किंवा आता आपण दहा इंचा गळा शिवत असतो कारण डीप नेक जास्त ट्रेंड मध्ये आहे मोस्टली आठ इंच नऊ इंच दहा इंच असा आपण मागील गळा घेतो परंतु पुढचा गळा त्यावेळेला आपला सहा इंचाचा असतो साडेसहा इंचाचा असतो किंवा आवडीनुसार असतो म्हणून पुढच्या गळ्याचा आणि शोल्डर आणि आर्म होलमध्ये काहीही फरक पडत नाही पूर्णपणे बदल हे आपण मागील गळ्यानुसार करत असतो इथं हे सगळ्यांनी लक्षात घ्या आणि आजचा हा व्हिडिओ आपण बत्तीस साईजचा बनवणार आहोत बत्तीस साईजच्या ब्लाउजची जेव्हा आपण कटिंग करतो त्यावेळेला त्याचं शोल्डर आणि आर्म होल म्हणजेच मुंड्याचं माप किती घ्यायचं ते इथं चार्ट सहित मी सांगितलेलं आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असणार तर सबस्क्राईब करा चला तर मग आता जास्त वेळ न घेता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आधी इथे मापे समजून घेऊया साईज आहे बत्तीस किंवा हे तेहतीस साईज साठी तुम्ही हेच मापे वापरले तरी देखील चालतील इथं शोल्डर आहे चौदा इंच तुमच्या केसमध्ये हे शोल्डर कमी जास्त असू शकतं म्हणजे ते, ते साडे येऊ शकतं किंवा साडे येऊ शकतं परंतु माझ्या मेजरमेंट प्रमाणे हे आलेलं आहे चौदा इंच आर्म्हल राऊंड हा आलेला आहे साडे इंच तुमच्या केसमध्ये हे आर्म होल राऊंड देखील वेगळा येऊ शकतो म्हणजे जवळपास तो कदाचित चौदा इंचाचाही येऊ शकतो किंवा पंधरा इंचाचाही येऊ शकतो किंवा साडेचौदाचाही येऊ शकतो त्याप्रमाणे जे माप असतील ते तुम्ही तुमची मापं घ्यायची आहेत परंतु पद्धत मात्र आपली हीच असणार आहे आणि त्यानुसार मागील गळा जर चार इंच असेल तर शोल्डर आणि मुंडा यामध्ये काय बदल होतो ते बघूया सहा इंच आठ इंच दहा इंच आणि बारा इंच असताना काय काय बदल होतात ते आपण इथं बघणार आहोत आणि एक गोष्ट अजून आवर्जून सांगते मला एक अशी कमेंट्स आलेली होती की जे पुढील गळा असतो बरोबर तर त्याचं मेजरमेंट किती घ्यायचं इथे जेव्हा तुम्ही मागील गळ्या सॉरी जेव्हा तुम्ही शोल्डर आणि मुंडा यामध्ये बदल करतात आणि शोल्डर आणि मुंडा यामधील बदल हा पूर्णपणे मागील गळ्यावर डिपेंड असतो पुढील गळ्याचा किंवा पुढील गळ्याच्या खोलीचा किंवा पुढील गळ्याच्या मापाचा मुंडा आणि आर्म हो सॉरी शोल्डर आणि मुंडा यांच्यात काहीही फरक पडत नाही ही गोष्ट आवर्जून लक्षात घ्या घ्या म्हणजे हे बघा चार इंचा जर गळा असेल तर पुढील गळा हा पाच इंचा असू शकतो किंवा सहा इंचाचा असू शकतो किंवा आवडीनुसार सात इंचाचा सुद्धा असू शकतो परंतु आपण मुंडा आणि शोल्डर यामध्ये बदल हा मागील गळ्यानुसारच करतो आणि त्यानुसारच करायचा असतो समजा मागील गळा सहा इंच आहे तर पुढील गळा हा पाच इंचाचा असू शकतो सहा शकतो पुढील गळ्याचा काहीही संबंध नाही आठ इंचाच्या गळ्यामध्ये सुद्धा आपण पुढील गळा हा पाच इंच ठेवू शकतो सहा इंच ठेवू शकतो या पद्धतीने तुमचं आता लक्षात आलं असेल सर्वप्रथम आपण डीपनेक पासूनच सुरू करूया आपलं फेवरेट माप असतं हे की नाही दहा इंचा मागील गळा दहा इंचा आहे दहा इंचावरून काय बदल होतात ते आपण इथं बघूया पण दुसरे माप जास्त लक्षात नाही घेणार आहोत फक्त आपल्याला शोल्डर आणि मुंडा यांच्या बदलावर आपण फोकस करणार आहोत इथं या बोर्डवर मी ड्रॉ करून घेतलेला आहे आणि हे बघा मागील गळा घेतलेला आहे इथं दहा इंच हे बघा बरोबर आणि या गळ्याची रुंदी घेतलेली आहे सव्वा दोन इंच इथं ही गळा रुंदी दोन इंच किंवा पावणे दोन इंच ठेवली तरी देखील चालते परंतु शोल्डर मात्र आपल्याला तेवढंच ठेवायचं आहे बत्तीस साईजसाठी हे बघा इथं बत्तीस साईज आहे त्याच्यासाठी जर मागील गळ्यात दहा इंच असेल तर आपण शोल्डर इथं घेणार आहोत पाच इंच इथं पाच इंचाचं शोल्डर घ्यायचं आणि आर्महोलचं माप घेणार आहे मी साडेपाच इंच बरोबर आणि बत्तीस इंचाचा ब्लाउज आहे म्हणजेच याचा जर चौथा भाग केला तर ती घडी येते आठ इंचाची म्हणून इथं आपण किती घेणार आहोत आठ इंच बत्तीसचा चौथा भाग अशा पद्धतीने आपण हे पॉइंट जोडून घ्यायचे आहेत बरोबर आणि त्यापुढे आपलं हे दीड इंचाचं शिलाई मार्जिन येणार आहे आपण इथं बाकीचे माप लक्षात घेत नाहीयेत आणि जे कंबर आहे त्याचा चौथा भाग करायचा आहे मागच्या बाजूला टक्स द्यायचा आहे ते आपलं जनरली जे रुटीनचं असतं तेच आपण घेणार आहोत इथं शोल्डर घेतला आहे पाच इंच आणि आर्महोल घेतला साडेपाच इंच त्याचबरोबर आपण अर्धा इंचा शेप देत असतो डीप नेकमध्ये जेव्हा मागील गळ्यामध्ये मागील गळा हा डीप असतो तेव्हा हा जो आर्महोल आहे किंवा हा जो मुंडा आहे याचा शेप ह्या तिरकस रेषेवर देतो आणि तिरकस रेषेवर शेप का द्यायचा याचा सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे ज्यांना शंका असेल त्यांनी हा व्हिडिओ बघा तर फ्रेंच कर्व अशा पद्धतीने ठेवायचा आणि हा मागील मुंड्याचा शेप आपण हा फ्रेंच कर्वच देत असतो बरोबर शक्यतो हा फ्रेंच कर्व वापरायचा मागील मुंड्याचा शेप देण्यासाठी त्यामुळे खूप छान असा शेप येत असतो इथं शोल्डर आपलं शिलाई करण्यात जाणार आहे बरोबर अं... आता आरमोल राऊंड किती आहे साडे चौदा म्हणजे साडे चौदाच्या निम्मी जर केलं तर हे अंतर आलं पाहिजे सव्वा सात म्हणजे इथं बरोबर आता सव्वा सात इंच येतं का ते बघूया बरोबर अशा पद्धतीने टेप ठेवायचा आणि असं मोजत मोजत जायचं एकदम परफेक्ट असं माप आलेलं आहे हे बघा सव्वा सात सव्वा सातच्या जर दुप्पट केलं तर ते येणार आहे साडे चौदा हे बघा हे आपलं एकदम परफेक्ट आलेलं आहे म्हणजे आपण शोल्डर किती घेतला इथं पाच इंच आणि मुंडा किती घेतला साडेपाच इंच आता ते आपण इथं लिहून घेऊया आणि इथं कुठल्याही प्रकारची लुझिंग दिलेली नाही लुझिंग का दिली नाही कारण बॅकनेक हा डीप आहे दहा इंचा मागचा गळा असताना बत्तीस साईजसाठी बत्तीस साईजसाठी जर मागील गळा दहा इंच असेल तर आपण शोल्डर घेणार आहोत पाच इंच मुंडा मुंड्याचं माप आलेलं आहे आपलं पाच इंच सॉरी साडेपाच इंच लूजिंग आपण इथं ऍड केलेली नाही कारण मागील गळा हा डीप आहे बरोबर आणि त्यानुसार घडीचं माप आलेलं आहे आठ इंच म्हणजे हे बत्तीस आहे बत्तीसचा चौथा भाग केला तर तो येतो आठ इंच आता मागील गळा जर आठ इंच असेल तर काय काय बदल होतात ते आपण इथं बघूया आणि हे जे आधीच आहे हे मी इरेज करून घेते बरोबर हा मागील गळा आपण घेणार आहोत इथं मोजून घेऊया इथं आलेला आहे आठ इंच हे इंच आणि हे जे आधीच आहे हे आपण इरेज करून देऊया बरोबर आता मागील गळा जर आठ इंच असेल तर शोल्डर किती घ्यायचं गळा हा कमी झाला म्हणजे दहा इंचापेक्षा कमी झाला तर आता शोल्डर आपलं वाढणार मागच्या म्हणजे दहा इंच गळा होत असताना आपण पाच इंच घेतलं तर आठ इंच गळा असताना आपण आता इथं साडेपाच इंच घेणार आहोत इथं एक साडेपाच इंचावर मार्किंग करून घेतलं त्यानंतर मुंडा मुंड्याचं माप घेणार आहोत आपण सहा इंचावर बरोबर आणि आठ इंच गळा हा सुद्धा डीपच असतो त्यामुळे आपण इथं देखील कुठल्याही प्रकारची लुझिंग ऍड करणार आहेत बरोबर या पद्धतीने हे पॉईंट मी आता जोडून घेते लुझिंग ऍड करणार नाही म्हणजेच आपलं जी चेस्ट आहे किंवा घडी आहे त्याचं माप आपलं येणार आहे आठ इंचावर बरोबर आणि त्यापुढे दीड इंच शिलाई मार्जिन इथं ही एक तिरकस रेषा आखून घ्यायची आहे आपल्याला शेप देण्यासाठी बरोबर आणि इथं फ्रेंच कर्वच्या मदतीने आपण शेप देऊन देऊया हा शेप दिला आता इथं शो आणि त्यानंतर आपण हे मोजून बघूया आर्मोल इथं शिलाई मार्जिनचं मी मार्किंग करून घेतलं हे बघा इथं आपण टेप अशा पद्धतीने ठेवायचा आणि हा बरोबर मोजून बघूया बरोबर काठा काठाने ठेवलं हे बघा इथं बरोबर आलेलं आहे सव्वा सात इंच म्हणजे सात आ, सात इंचाच्या पुढे दोन रेषा आलेल्या आहेत आणि सव्वा सातच्या जर आपण डबल केलं तर ते अंतर येतो साडे आणि आपला आर्मोल राऊंड देखील साडे चौदाच आहे म्हणजे मागील बॅकनेक आठ असताना आपल्याला शोल्डर घ्यायचा आहे साडेपाच आणि आर्महोल घेतला आपण इथं आर्महोल म्हणजेच मुंडा मुंडा घेतला आपण सहा इंच बरोबर आणि खालची माप तशीच घ्यायची आहेत म्हणजे हा इथं हा आपण खालच्या बाजूने उतार देतो हे प्रत्येक वेळेला माझं सांगणं होत नाही परंतु आता आपण शिकलोय तर हे तुम्ही लक्षात घेऊन घेत जात जा इथं काय असा हा खाली उतार दिला परत मागील टक्स घेतला किंवा कमरेचा चौथा भाग केला ते आपण जे प्रोसेस आहे त्याप्रमाणे करायचं आहे इथं फक्त आपण हा व्हिडिओ स्पेशल फक्त शोल्डर आणि मुंडा या मापांसाठीच बनवला आहे त्यामुळे माझा फोकस देखील फक्त ह्याच मापांवर आहे आता आपण लगेचच लिहून घेऊया आठ इंच मागील गळा असताना आपल्याला शोल्डर घ्यायचा आहे साडेपाच इंच मुंडा घ्यायचा आहे सहा इंच कुठल्याही प्रकारची आपण लुझिंग ऍड केलेली नाही कारण आठ इंच गळा हा देखील डीपच समजला जातो लिहून घेऊया इथं घडी पण येते आपली आठ इंचचीच अजून एक मला कमेंट्स होती की ताई जर साडे आठ सा, इंच माप हे नऊ इंचासाठी वापरलं तरी चालेल का तरीही चालेल विशेष असा फरक पडत नाही समजा नऊ इंचा गळा असेल तेव्हा देखील तुम्ही साडेपाच इंच शोल्डर ठेवू शकतात मुंडा सहा इंच त्यातही तुम्हाला लुझिंग ऍड करायची नाही आठ इंचा, ना इंचा नंतरची जी इंचा इंचा माप आहेत तेव्हा लुझिंग ऍड करायची नसते हे मात्र इथं लक्षात घ्या सहा इंच गळा असताना काय बदल होतात ते आपण इथं बघणार आहोत सहा इंचाच्या गळ्यामध्ये आपण लुझिंग ऍड करत असतो त्यामुळे मी हे इथलं माप इरेज करून टाकलं आता बघा मागील गळा हा सहा इंचा आहे इथं पण एक गोष्ट लक्षात घ्या मला एक कमेंट्स आलेली होती की सहा इंचा गळा आहे तर मग तुम्ही गळारुंदी वाढवून घेतली का तर हो गळा गळारुंदी वाढवून घ्यायची आहे कारण हे बघा गळा हा लहान आहे आणि आपण गळारुंदी जर इथं कमी ठेवली तर तो गळा म्हणजे तो ब्लाउज घातल्यानंतर अंगात खूप दाटला जाईल त्यामुळे आपण जेव्हा कमी कमी गळा होत जातो तेव्हा गळारुंदी ही वाढवून घ्यायची असते म्हणून इथं मी गळारुंदी घेतलेली आहे तीन इंच तुम्ही इथे पावणे तीनही घेऊ शकतात ही गोष्ट इथं लक्षात घ्या म्हणजे हे कस्टमरच्या आवडीनुसार किंवा स्वतःसाठी ब्लाऊज शिवत असणार तर स्वतःच्या आवडीनुसार परंतु जेव्हा सहा इंच गळा असतो तेव्हा मात्र दोन सव्वा दोन किंवा अडीच एवढी गळारुंदी घेऊ नका गळारुंदी ही पावणे तीन तीन किंवा सव्वा तीन घेतली तरी ही चालेल परंतु माझ्या अनुभवावरून तीन इंचाची गळारुंदी खूप छान ब्लाऊज असा बसतो जेव्हा मागील नेखा हा सहा इंच असतो तेव्हा त्यानुसार आपण शोल्डर घेणार आहोत आता साडेसहा इंच बरोबर जेव्हा गळा हा कमी होतो तेव्हा शोल्डर आपलं वाढतं हे आता तुमचं लक्षात आलं असेल मुंडा घेणार आहोत साडेसहा इंच जेव्हा सहा इंचा, इंचा गळा बनवतो तेव्हा आपण पूर्ण जी आपली साईज आहे बरोबर त्यामध्ये एक इंच लुझिंग ऍड करतो म्हणजे किती झालं हे पूर्ण थर्टी थ्री त्याचा चौथा भाग केला तर तो येतो सव्वा आठ इंच म्हणून आता घडी आपण घेणार आहोत सव्वा आठ इंचावर सव्वा आठ इंच म्हणजे किती तर आठ इंचाच्या पुढे दोन रेषा हे बघा अशा पद्धतीने हे मार्किंग करून घेतलं आणि जे मार्किंग केलेलं आहे ते आपण आता जोडून घेऊया हे जोडलं आणि हे पुढे दीड इंच शिलाई मार्जिन त्या पद्धतीने आपली ही येणार फिटिंगची रेषा आणि ही येणार आपली कटिंगची रेषा बरोबर आता बघा आता अजून एक खूप महत्वाचा मुद्दा आहे किंवा याला खूप महत्वाचे टिप्स समजलं तरी देखील चालेल तुम्ही मागील गळा हा जेव्हा कमी असतो तेव्हा आपण शोल्डर जास्त घेत असतो म्हणजे कमी जेव्हा गळा असतो तेव्हा मागील मुंड्याचा शेप देण्यासाठी तिरकस रेषा आखायची गरज नाही तिर्कश्रेषेचा शेप केव्हा द्यायचा डीप नेकमध्ये द्यायचा बरोबर त्यामुळे इथं मी आता तिरकस रेषा ड्रॉ करणार नाही किंवा तिरकस रेषा आखणार नाही मागील मुंड्याचा शेप मी हा डायरेक्ट ही जी आपण आर्महोलची मुंड्याची लाईन काढली आहे त्यावरच देऊन देणार आहोत आशा करते हे तुमचं लक्षात आलं असेल आता बघा आपलं इथं शिलाई मार्जिन जाणार आहे सॉरी इथं मी गळ्याचा शेप द्यायला विसरली हा एवढा आपल्या शिलाईला जाणार आहे आणि त्यानंतर आपला हा आर्म होल राऊंड आला पाहिजे सव्वा सात इंच बरोबर तर आता तो, तो सव्वा सात इंच येतो का ते बघूया आता मी टेप इथं अशा पद्धतीने ठेवते आणि आपण हे मोजून घेऊया हे आलेलं आहे सात इंच जर आपण सात इंचा मुंडा घेतला तर हा आपल्याला कमी पडेल म्हणून मग मी आता इथं काय करते इथं आर्महोल राऊंड आपला कमी आलेला आहे त्यामुळे आता आपण काय करणार आहोत मुंडा खोली वाढवून घेणार आहोत बरोबर आपण पहिले मुंडा खोली किती घेतली होती ती साडेसहा इंच घेतली होती तर त्याच्याऐवजी आता पावणे सात इंचावर इथं मार्किंग करूया त्यानंतर हे जोडून घेतलं इथं बरोबर अशा पद्धतीने आणि इथं फ्रेंच कर्वच्या मदतीने आपण आता इथं शेप देऊन देणार आहोत आता हे अंतर आपलं किती आलं पाहिजे हा आपला आला पाहिजे पावणे सात सॉरी सव्वा सात इंच बरोबर तर तो आता येतो का आपण इथं मोजून बघूया अशा पद्धतीने टेप ठेवायचा आणि असं मोजत मोजत जायचं तर हे बघा इथं बरोबर आपला आर्मोल हा सव्वा सात इंच आलेला आहे म्हणजे तुमच्या केसमध्ये सुद्धा जर का इथं माप बरोबर येत नसेल तर तुम्ही ते खालच्या बाजूला थोडंसं वाढवून घेऊ शकतात आणि जर, जर जास्त होत असेल तर हा जो शेप आहे तो थोडासा वरच्या बाजूला दिला तरी देखील चालतो शोल्डरचा उतार आपण दिलेला नाही जेव्हा दहा इंच गळा आणि आठ इंच गळा असतो तेव्हा शोल्डर उतार हा कंपल्सरी गळ्याच्या बाजूला द्यायचा असतो ते मागच्या म्हणजे आपण जेव्हा दहाचा गळा आणि आठचा गळा घेतला तेव्हा ते मी ते सांगायला विसरले तुम्ही जेव्हा मागील गळा हा दहा इंच किंवा आठ इंच कट करत असतात तेव्हा शोल्डर उतार हा कंपल्सरी द्यायचाच आहे मागील गळा जेव्हा सहा इंच असतो तेव्हा शोल्डर आपण घेतलेला आहे सहाच इंच बरोबर त्यानंतर मुंडा घेतला पावणे सात पावणे सात इंच यामध्ये लुझिंग ऍड केलेली आहे एक इंच आणि त्यानुसार घडीचं माप आलेलं आहे सव्वा आठ इंच मागील गळा जेव्हा चार इंच असतो तेव्हा काय बदल होतात ते आपण आता इथं बघूया आता बघा मागील गळा किती आहे चार इंचाचा आहे जेव्हा गळा हा कमी होतो तेव्हा पूर्ण जी साईज आहे त्यामध्ये आपण लुझिंग ऍड करत असतो जेव्हा चार इंचा चा गळा बनवत असणार तेव्हा लुझिंग तुम्हाला ऍड करायची आहे दोन इंच आणि त्यानुसार आपलं पूर्ण टोटल माप होतं चौतीस चौतीसचा चौथा भाग केला तर तो येतो साडेआठ इंच बरोबर तर आता हे जे चेस्टचं माप आहे ते येणार आहे आपलं साडेआठ इंचावर परंतु ब्लाउज आहे हा बत्तीस साईजचाच तरी देखील आपण माप घेणार आहोत साडेआठ इंचावर हे तुम्ही लक्षात घ्या किंवा ते हे तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये पण बघितलं किंवा आता पुढे जे आपण माप घेणार आहोत त्यातही तुम्ही बघणारच आहात परंतु ही गोष्ट इथं लक्षात घ्या मागील गळा जेव्हा चार इंच असतो किंवा चार इंचापेक्षा कमी असतो तीन दोन तेव्हा हा जो शोल्डर असतो तो आपल्याला पूर्ण घ्यायचा असतो म्हणजे शोल्डरचं जे माप आपण अंगावर घेतलेलं आहे इथं किती आलेलं आहे शोल्डरचं माप चौदा तर आपण इथं शोल्डर घेणार आहोत पूर्ण सात इंच म्हणून मी इथं सात इंचावर एक मार्किंग करून घेतलं आणि त्याचबरोबर आर्म होल आर्म होलही मी घेणार आहे सात इंचावरच बरोबर इथं सात इंचावर मार्किंग करून घेतलं आणि जी घडी आहे ती आपण घेणार आहोत साडेआठ इंचावर म्हणून इथं हे साडेआठ इंचावर एक मार्किंग करून घ्यायचं आणि आता हे सर्व पॉइंट जोडून घेऊया अशा पद्धतीने ही आपलं इथं मार्किंग आलेलं आहे आणि त्याच्या पुढे दीड इंच ही शिलाई मार्जिन बरोबर हे असं आता बघा जेव्हा बंद गळ्याचा किंवा कमी रुंदीचा जेव्हा आपण ब्लाऊज बनवतो तेव्हा शोल्डर उतार हा कंपल्सरी हा जो खांद्याचा भाग आहे किंवा बाहीचा भाग आहे त्याकडे शोल्डर उतार देत असतो त्याप्रमाणे हा इथं शोल्डर उतार दिला आणि हा इथं मुंड्याचा शेप आपण देऊन दिला आता बघा इथं अर्धा इंच आपलं शिलाईला जाणार आता हे अंतर आपलं आलं पाहिजे सव्वा सात इंच तर ते अंतर सव्वा सात इंच येतं का ते बघूया इथं माप घेऊन बघूया अशा पद्धतीने हे बघा एकदम परफेक्ट सव्वा सात इंच आलेलं आहे जर समजा हे सव्वा सात इंच आलं नसतं कमी झालं असतं तर मी हा जो शेप आहे किंवा हे जे आपण मुंड्याचं माप टाकलं आहे ते पाव इंच अजून खाली घेतलं असतं आता बघा मागील गळा जेव्हा आपण चार इंचा घेतो चा तेव्हा शोल्डरचं माप आलेलं आहे सात इंच बरोबर म्हणजे पूर्ण शोल्डर घ्यायचं असतं पूर्ण शोल्डर आहे चौदा त्याच्या नेमकी केलं तर ते येतं सात इंच मुंडेचं माप देखील आपण सात इंच घेतलेला आहे त्यामध्ये लुझिंग दोन इंच ऍड केलं आणि त्यानुसार घडी आलेली आहे आपली साडेआठ इंच आता बारा इंच गळा असताना काय काय बदल होतात ते बघूया मागील गळा जेव्हा असतो तेव्हा सर्वात आधी आपण एक काम करायचं आपण जी पण आपली असेल आहे बत्तीस बरोबर त्याच्यातून मायनस एक करायचा म्हणजे एकतीस आपण आता एकतीसचा चौथा भाग करायचा आहे तर तो येतो पावणे आठ पावणे आठ म्हणजे किती सेवन पॉईंट आठ बरोबर म्हणजे आता पावणे आठ इंचावर आपण घडीचं माप घेणार आहोत आणि इथे हा बारा इंचा गळा आहे त्यामुळे मी इथं गळारुंदी देखील कमी घेतलेली आहे फक्त दोन इंचाची घेतली आहे तुम्ही याऐवजी पावणे दोन इंच देखील घेऊ शकतात आणि गळ्याची लांबी आहे ही पूर्ण बारा इंच बरोबर जेव्हा डीप नेक असतो तेव्हा गळारुंदी ही कमी करायची आणि मागील गळा हा जेव्हा कमी असतो तेव्हा गळारुंदी जास्त घ्यायची म्हणजे इथं मध्ये सगळे मेजरमेंट घेतली जात असतात हे तुमचं आता लक्षात आलं असेल जेव्हा मागील गळा हा बारा इंच असतो तेव्हा शोल्डर हे कमी येतं म्हणून इथं मी शोल्डर घेतलेला आहे साडेचार इंच बघा साडेचार इंचावर मार्किंग केलं आणि आर्म होल म्हणजेच मुंडा घेतलेला आहे साडेपाच इंचावर बरोबर आता चेस्टचं माप आपण घेणार आहोत आप पावणे सात पाव सॉरी चेस्टचं माप घेणार आहोत पावणे आठ पावणे आठ म्हणजे किती आठ इंचाला दोन रेषा कमी कारण असं का करतो आपण डीपनेक हा डीपनेकच्या ब्लाऊजमध्ये जर मागील गळा हा ब्रॉड असेल तर तो गळा फाकला जातो म्हणून आपण इथं कमी केलेला आहे अंतर आणि पुढे त्या पुढे दीड इंच शिलाई मार्जिन आता काय करणार हे सर्व माप आपण जोडून घेऊया अशा पद्धतीने बरोबर सर्वप्रथम डीपनेक आहे म्हणून आपण शोल्डर उतार देऊन देऊया दियू शोल्डर उतार हा गळ्याकडे द्यायचा आहे बरोबर आणि आता हा डीपनेक आहे त्यामुळे मागील मुंड्याचा शेप देण्यासाठी सुद्धा आपण इथं तिरकस रेषा आखणार आहोत आणि मागील मुंड्याचा शेप हा तिरकस रेषेवरच देणार आहोत हा शेप आता फ्रेंच करच्या मदतीने अशा पद्धतीने इथं देऊन देऊया हे बघा त्यानंतर इथं आपलं शिलाईला जाणार आहे तर आता हा आर्महोल राऊंड आपला किती आला पाहिजे सव्वा सात बरोबर तर तो येतो का इथं मोजून बघूया हा बघा अगदी परफेक्ट सव्वा सात इंच आलेला आहे आणि सव्वा सातच्या जर दुप्पट केलं तर ते येतं साडे चौदा म्हणजेच आपले इथं हे एकदम परफेक्ट माप आलेलं आहे तुम्ही देखील ह्याच पद्धतीने माप घ्या म्हणजे बारा इंचा जेव्हा गळा होता तेव्हा आपलं शोल्ड आपण शोल्डर घेतलं साडेचार आणि मुंडा घेतला साडेपाच आणि त्या बरोबर बरोबर आपला आर्मोल राऊंड आलेला आहे साडे चौदा आता हे सर्व माप इथं लिहून घेऊया बारा इंचा गळा असताना शोल्डर घेतलं साडेचार मुंडा घेतला साडेपाच हे बघा साडेपाच आहे हा दोघं वेळेस तरी सुद्धा देखील आपला आर्मोल राऊंड किती आलेला आहे साडे चौदा कारण इथं लुझिंग नाही सॉरी कारण इथं या घडीमध्ये बदल झाला म्हणून असं झालं आता इथं लुझिंग दिली आहे का आपण नाही तर आपण उलट मायनस वन केलं म्हणजे कमी केलेलं आहे पूर्ण घडीमधून एक इंच अंतर कमी केलं आहे आणि त्यानुसार घडी आलेली आहे आपली पावणे आठ इंच म्हणजेच आठ इंचापेक्षा इंचा कमी आशा करते हे सर्व माप तुम्हाला समजले असतील आणि तुम्ही हे याचा स्क्रीनशॉट घेऊन ठेवला तरी देखील चालेल किंवा एखादी अशी वही करा आणि वहीमध्ये हे लिहून ठेवा की बत्तीस साईजचा ब्लाऊज तुम्ही बनवत असणार तेव्हा माप कशी बदलतात त्याचबरोबर हे बत्तीस साईजच माप तेतीस साईजसाठी पण चालेल म्हणजे तेच माप जवळपास दोघांनाही हेच माप तुम्ही घेऊ शकतात आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्स करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असणार तर सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद